नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर आपण रोज नवनवीन स्पर्धा परीक्षेसंबंधित लेटेस्ट घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स पाहत असतो तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार अठरा जाहीर झाली आहे याबद्दल माहिती घेणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या इतर मित्रांनाही चॅनलबद्दल माहिती द्यायला विसरू नका धन्यवाद तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार अठरा जाहीर करण्यात आली असून त्याबद्दल आपण अधिक माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून वीस 20 मार्च दोन हजार अठरापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्कातील एकूण चारशे एकोणपन्नास पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अपराजित गट ब संयुक्त परीक्षा दोन हजार अठरा रविवार दिनांक तेरा मे दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्रातील सदोतीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित एकूण सत्तावीस अधिक एक बरोबर अठ्ठावीस पदे आणि पदसंख्या याबद्दल विस्तृत अशी माहिती खाली तुम्हाला उपलब्ध आहे त्याबद्दल तुम्ही माहिती अगदी वाचून घेऊ शकता जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज करण्याची पद्धत आवश्यक अर्थ आरक्षण वयोमर्यादा शुल्क निवडणूक सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा योजना अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तसेच या प्रक्रिया विविध संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सविस्तर जाहिरातीचे कृपया अवलोकन करावे ऑनलाईन अर्ज महा एम पी एस सी महा ऑनलाईन डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च दोन हजार अठरा या कालावधीतच सादर करणे आवश्यक राहील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका स्पर्धा परीक्षेसंबंधित तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद